नमस्कार, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही मजेत असणार आणि दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज मी तुमच्यासोबत खूप बोलणार आहे आणि खूप गप्पा करणार आहोत आपण एका पाहुण्यांसोबत पण, तर म्हणून व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. या व्हिडिओसाठी खूप जास्त एक्साइटेड आणि प्राऊड पण आहे, कारण की चंद्रपूरमध्ये चंद्रपूरच्या मातीत तयार झालेला हे चित्रपट आहे, याचं नाव आहे पल्लाड. आतापर्यंत 10 नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्डसाठी याचं ऑफिशियल सिलेक्शन पण झालेलं आहे, 7 इंटरनॅशनल आणि नॅशनल अवॉर्ड्स पण यांनी विन केलेले आहे. एवढंच नाही तर वर्ल्ड फेमस फोक मॅगझिनमध्ये दखल घेणारा पहिला मराठी पिक्चर ठरला आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर म्हणजे शैलेश भीमराव तुपारे आणि मुख्य कलाकारांमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे देविका दफ्तरदार, शशांक शेंडे, देवेंद्र दोडके आणि वीरा साथीदार, आणि बाल कलाकार म्हणून रुचित निनावे, ज्याला आपण आज भेटणार आहोत. हाय रुचित, कसा आहेस तू? मजेत आहे, ठीक आहे. मी तुला काही प्रश्न विचारणार एकदम तुझ्या आत्ताचा जो एक्सपिरियन्स झाला आहे ना त्याबद्दल, तर पल्लाड मूवीमध्ये तुझा कसा एक्सपिरियन्स राहिला? म्हणजे इतक्या मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत तू काम केलं, तर कसं म्हणजे तुला कॉन्फिडन्स, नर्वस कसं होतं का सगळं? मला खूप मजा आली, खूप काही शिकायला मिळालं. ॲक्टिंग कसं करायचं, कसं बोलायचं, ॲक्शन्स कसे करायचे, आणि याच्यात भरपूर चॅलेंजेस होते. दारू न पिता दारूची ॲक्टिंग करणं, चप्पल न लावता जंगलाच्या रस्त्याने धावणं, खूप आनंद झाला आणि कॉन्फिडन्सही आला होता. सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. अच्छा, म्हणजे तुला खूप मजा आली म्हणजे या सगळ्या जर्नीमध्ये. तर तुझं म्हणजे सिलेक्शन वगैरे कसं झालं होतं? तू कसा या मूवीसाठी म्हणजे हे झालं तुझं सिलेक्शन? नवीन वर्ष होतं, मी आईबाबाला म्हटलं चला फिरायला जाऊयात, आणि मग आम्हाला तिथे बोर्ड दिसला तर आम्ही गेलो, रजिस्ट्रेशन केलं. त्यांनी आम्हाला एक छोटी स्क्रिप्ट दिली होती, ते वाचलं आणि त्यांच्या समोर करायला गेलो. आणि मग त्यांनी आम्हाला 3 दिवस कंटिन्यू बोलवले, वेगवेगळ्या स्क्रिप्ट दिले होते. आणि मग त्याच्यानंतर कॉल आला होता काही दिवसानंतर, 8 दिवसाचं वर्कशॉप आहे. आणि मग मी गेलो, 3 मुलं होते, एक गुजरातचा होता, वर्धेचा होता आणि मी होतो. आणि मग त्या 8 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये माझं शेवटी सिलेक्शन झालं. तू ऑडिशन म्हणजे असंच दिलं होतं जाऊन की पहिले पण तुला असं रुची होती ऍक्टिंग वगैरे करण्यामध्ये स्कूलमध्ये वगैरे? ऍक्टिंगच्या बाबतीत मला काही नॉलेज नव्हतं, मला डान्समध्ये खूप इंटरेस्ट होता. आता या चित्रपटात काम केल्यामुळे मला ऍक्टिंगबद्दल नॉलेज आलं. अच्छा, समोर पण तुला असं काही मिळणार, तर तुझी तयारी आहे मग आता करण्याची? हो, मी तयार आहे. अगर नाही आलं सपोज तर मग मी पहिले एज्युकेशन कम्प्लीट करणार. याच्या अगोदर मला एक चित्रपटाची ऑफर आली होती पण शेड्यूल बरोबर नसल्यामुळे ते कॅन्सल करण्यात आलं. अच्छा, तुझ्या एज्युकेशन आणि तू तुझं ऍक्टिंग करिअर हे दोनही सोबत सोबत घेऊन चालणार असं तू डिसाईड केलं आहे? हो. व्हेरी गुड. पल्लाड चित्रपटाला आतापर्यंत इतके पुरस्कार मिळाले आहे, तुला स्वतःला एक मोठा पुरस्कार मिळाला आहे कोकण फिल्म फेस्टिवल मधला 2022, तर तुला काय चेंजेस वाटतंय, म्हणजे तुला काही वाटतंय चेंजेस? हो, मला खूप छान वाटत आहे. आणि या चित्रपटा अगोदर मला कोणी ओळखत नव्हतं, आता या चित्रपट मध्ये काम केल्याबद्दल मला शाळेचे खूप मुलं ओळखतात, सगळेजण मला ओळखतात. आणि हा अवॉर्ड मिळाल्यामुळे मला खूपच आनंद होऊन राहिला आहे. ओके, तर म्हणजे एकदम नोईंग पर्सन होऊन राहिला आता, अ लिटिल सेलिब्रिटी इज हिअर विथ अस. पल्लाडच्या सेटवर तुला सगळ्यात जास्त लाड करणारं कोण होतं, किंवा तुझे म्हणजे तुला कोण सगळ्यात जास्त असं आवडत होतं तिथे? असं सांगता नाही, कारण मला सगळेच जण सपोर्ट करत होते, सगळेच जण लाड करायचे, सगळेच जण फेवरेट होते, तर असं मी सेपरेट नाही सांगू शकत. अच्छा, पण म्हणजे माझे खूप लाडा गोडा म्हणजे तुझा मूवी झाली आहे ना? हो. आता तू मला हे सांग की तू जेव्हा फर्स्ट डे सेटवर गेला तेव्हा तुझं कसं एक्सपिरियन्स होतं आणि कसं होतं तुझं सगळं, म्हणजे काय फिलिंग्स होती तुझी, आणि लास्ट डे ऑफ द शूटिंग तुझं कसं होतं सगळं? म्हणजे जेव्हा शूटिंग सुरू झाली तर मला थोडं नर्वसनेस सारखं वाटत होतं, आणि मग मला शशांक शेंडे सर आणि देविका मॅमनी सपोर्ट केला, त्याच्यानंतर मग हळूहळू मला कॉन्फिडन्स आला आणि लास्ट डे माझा खूपच छान गेला. पण तू या मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करत होता, तर तुला असं वाटलं का की यार मी कुठे कमी तर नाही राहणार ऍक्टिंग वगैरे मध्ये? हो, थोडं वाटलं होतं. मग त्यांनी मला सपोर्ट केलं, असं असं कर बा असे सांगितले, मग त्याच्यानंतर कॉन्फिडन्स येत गेला. अच्छा, म्हणजे तुला खूप शिकायला मिळालं तिथे. तुझे बोलणार समजून येत आहे की तुला खूप शिकायला मिळालं तिथे.
तर हे तू खूप म्हणजे समोर तुझ्या खूप कामे येणार ऍट द फ्युचर, की तू खूप मोठ्या कलाकारांसोबत काम करून आता तू समोरचं तुझं फ्युचर द ब्राईट फोर्स मध्ये नेणार आहे. आता आम्हाला तू पूर्ण स्टोरी तर नाही एक्सप्लेन करू शकणार, हे तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन बघावं लागणार, बट तू मला तुझ्या कॅरेक्टरबद्दल थोडं सांगू शकतो का, म्हणजे काय तुला कसं होतं तुझं कॅरेक्टर? या चित्रपटामध्ये माझं शंभू नावाचं कॅरेक्टर होतं, ज्याला शिक्षणाची खूप आवड असते पण समाजाच्या प्रथेनुसार त्याला शिकायला मिळत नाही. त्याच्या आईबाबाची पण स्वप्न असतात की माझा मुलगा शिकावं, खूप मोठा ऑफिसर बनवावं. तर असं ते माझ्या कॅरेक्टरची स्टोरी आहे. अच्छा, तर तू म्हणजे खूप जास्त तिथे अभ्यासासाठी और चेंजेस आणण्यासाठी, फॉर द सोसायटीमध्ये चेंजेस आणण्यासाठी तुझं असं कॅरेक्टर आहे तिथे. हो ओके. आता हल्ली स्क्रीनिंग तू बघितली आहे तुझ्या मूवीची, तर तुला काय म्हणजे डिफरन्स वाटलं की तू स्क्रीनवर कसा दिसतंय, कसा एक्सपिरियन्स होता तुझं ते? मी पहिल्यांदा स्वतःला पडद्यावर बघितलं तर मला खूपच आनंद झाला. याच्या अगोदर मी एवढ्या मोठ्या पडद्यावर मी स्वतःला बघितलं नाही, तर पडद्यावर बघितल्यावर मला खूप आनंद झाला, माझ्या आईबाबांना पण आनंद झाला. शंभू आणि रुचित, तू हे दोन्ही म्हणजे कॅरेक्टर तू ऍट अ टाइम प्ले केले होते जेव्हा शूटिंग सुरू होती, तर तू काही शिकला आहे का, म्हणजे काही शिकण्यासारखं होतं शंभू कॅरेक्टर मधून? हो, त्याच्याकडून हे शिकायला मिळालं की स्टडीसाठी किती स्ट्रगल करावी लागते, ते समाज जे नाही म्हणतात त्याच्या विरोधात जाऊन ते अभ्यास घेणं, शिक्षण घेणं, ते मला शिकायला मिळालं या चित्रपटामध्ये. ओके, म्हणजे शंभूकडून तू स्ट्रगल करणं शिकला आहे. ओके, आणि आता आपण थोडंसं फन म्हणून असं करूया की रुचित आता मला एक शंभूच्या रोलमध्ये येऊन एक शंभूचा डायलॉग म्हणून दाखवेल जो रुचितला आवडतो. मुक्ती दे म्हणजे का राबा, आणि पुन्हा एक फनी डायलॉग आहे तेही सांगतो. आबा हा गल्याबरोबर लय जोरात आहे, नाही जाऊ का घरला? वय वय वाव, सिरियसली अप्रिशिएटेबल डायलॉग्स आहे तुझे. अजून मला एक्साइटमेंट होते, फर्स्ट डे फर्स्ट शो मी जाणार असं माझं कन्फर्म झालंय तुझे डायलॉग्स बघून. आणि आता आपण व्हिडिओला एंड ऑफ करूया, सगळेच प्रश्नांचे उत्तर मला रुचितने दिलेले आहे, तर तुम्हाला पण खूप इझी होणार आहे. आता व्हिडिओ बघून घ्या हा पूर्ण आणि मग आपले तिकीट्स बुक करा. रुचित, तुला काही सांगायचं आहे माझ्या ऑडियन्सला? हो, हा चित्रपट 4 नोव्हेंबरला पूर्ण महाराष्ट्रात रिलीज होऊन राहिला आहे, तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपल्या परिवारासोबत हा चित्रपट तुमच्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन बघा आणि रुचितला खूप जास्त सपोर्ट करा आणि तुमचा आशीर्वाद द्या. तर चला आपण आता व्हिडिओ आता इथेच एंड करूया. वी आर गोना मीट इन अनदर न्यू व्हिडिओ. टिल देन स्टे ट्यून, टेक केअर सेल्फ अँड आई विल मीट यू सून. बाय. मरणाऱ्याले आपल्या बगर मुक्ती नाही, त्या शंकराची लेकर आहोत आपण.